हॅलो स्टुडंट, आज आपण आता पुढचा धडा आपल्या 8वी गणिता गणित पुस्तकामधला पुढचा धडा म्हणजेच काय समांतर रेषा व छेदिका हा धडा आपण आता सुरुवात करू. या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपल्याला समांतर रेषा म्हणजे काय आहे, की म्हणजे ज्या एकाच प्रतलात असतात आणि एकमेकींनाही कधीही छेदत नाही अशांना समांतर रेषा म्हणतात. मग आता समांतर रेषा पाहत असताना काही दोन रेषा या समांतर कधी असतात, जेव्हा त्या एकाच प्रतलात असतात आणि त्यांना कुठलीही रेषा छेदत नाही. जसं इथे आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसून येईल की ह्या इथे दोन समांतर रेषा आहेत, ह्या इथे सुद्धा आडव्या ज्या दोन दिसत आहेत त्या समांतर आहेत, पण ही तिरकी जी आहे ती असमांतर आहे, दोघींना असमांतर आहे. आणि ती असमांतर असल्यामुळे ती कुठे ना कुठेतरी या दोन्ही रेषांना काय झालेली आहे, छेदलेली आहे. म्हणजे ज्या रेषा एकमेकांना छेदत असतात त्या असमांतर रेषा असतात, त्या समांतर नसतात. आणि ज्या रेषा कधीही एकमेकींना छेदू शकत नाही, कधीही, याचा अर्थ काय आहे की ज्या रेषा कितीही दोन्ही बाजूनी कितीही लांबवल्या, कितीही लांब केल्या, त्यांची लांबी कितीही वाढवली, दोन्ही बाजूंनी वाढवली, तरीही त्या एकमेकींना कुठेही छेदू शकत नाही अशांना काय म्हणता येईल, अशा रेषांना आपण काय म्हणणार आहोत, समांतर रेषा. तसं आपण इथे ह्या दोन गाड्या घेतल्या, ह्या दोन गाड्या एकमेकांना कुठे छेदतील का, तर नाही. जर आपण ह्या दोन्ही गाड्या उजव्या आणि डाव्या बाजूला वाढवल्या तर सरळ रेषेत वाढत जाणार आहेत, वाढत गेल्या, बरोबर आहेत. पण त्या एकमेकांना कुठे छेदल्या का, तर नाही, दोन्ही गाड्या एकमेकांना छेदणार नाहीत. म्हणजेच काय झालं, ह्या दोन्ही गाड्या कशा आहेत, समांतर आहेत, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ओके, आता ह्या सुद्धा दोन रेषा आहेत, त्याला आपण एल आणि एम अशा रेषांना नाव दिले, की ह्या सुद्धा समांतर रेषा आहे. आणि ह्या समांतर रेषा दाखवण्यासाठी अशा आपल्याला दोन उभ्या रेषा म्हणजे अशा असे चिन्ह दर्शवतो समांतर रेषा. जसं रेषा एल ही समांतर आहे रेषा एम, म्हणजे समांतर शब्द लिहिण्याच्याऐवजी आपल्याला ते चिन्ह वापरायचे. आता छेदिका म्हणजे काय, छेदिका छेद जो मग जसं इथे पी आणि क्यू ह्या समांतर रेषा आपल्याला थोड्याशा दिसत आहेत, पण एल ही काय आहे, तर त्यांना छेदणारी छेदिका आहे. ती काय आहे, छेदिका आहे. रेषा एल ही छेदिका आहे आणि रेषा पी व क्यू ह्या दोन समांतर रेषा आहेत, की ज्या एकमेकींना कुठे छेदताना दिसल्यात का, नाही. जसं रेषा एल ही आपल्याला काय आहे, दोन बिंदूमध्ये छेदताना दिसते. कुठल्या कुठल्या छेदताना दिसत आहे, तर सी आणि ओम. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. जर दोन बिंदूंना छेदत असेल तर एका बिंदूला छेदत असेल तर ती एकाच रेषेला छेदते, दोन बिंदूला छेदत आहे तर ती काय आहे, दोन बिंदूंना ती दोन भिन्न भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात. मग ही छेदिका आणि समांतर रेषा यांच्यापासून आपल्याला वेगवेगळे कोण असे मिळतात. कोण म्हणजेच काय, बघा आपण ही संकल्पना लक्षात घेतली तर कुठल्याही दोन रेषा एकमेकींना एका बिंदूमध्ये छेदल्या की तिथं काय म्हणतो, कोण तयार होतो. मग तसंच इथे सुद्धा ह्या आता ही जशी एल रेषा आहे, एम रेषा आणि एन रेषा, शक्यतो रेषांचं नाव लिहिताना आपल्याला काय स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं असं, छोट्या लिपीमध्ये. इथे झालेलं आहे एल एम एन मोठ्या, पण आपल्याला छोट्या लिपीमध्ये लिहायचं असतं. छेद कोण आता आपल्याला वेगवेगळे बघायचे आहेत. जसं इथे आहे ए टी ही एक रेषा आहे, पी क्यू रेषा आणि पी आर एस रेषा, त्याच्यामध्ये आपल्याला इथे कोणतेही दोन रेषा जेव्हा एका बिंदूमध्ये छेदतात तेव्हा तिथं वेगवेगळे कोण तयार करतात. जसं ए एम आणि पी एम ह्या दोघांमध्ये हा पहिला एक कोण झालेला दिसतोय, ए एम आणि एम क्यूमध्ये हा दुसरा कोण, तसंच पी एम आणि काय आहे एम एन किंवा एम टी असं म्हटलं तरी चालेल, ह्या दोघांमध्ये एक कोण आहे, इकडे एक हा चौथा कोण, हा पाचवा कोण आहे, सहावा कोण, सातवा, असे आठ कोण एकूण आपल्याला दोन रेषा आणि एका छेदिकेमुळे झालेले आहे. आता आपल्याला ह्या ज्या पी क्यू आणि आर एस दिसत आहेत ह्या समांतर दिसत आहेत का, तर नाही, ह्या अजिबात समांतर रेषा नाही आहेत, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये छेदिकेने कोण तयार केलेले आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की समांतर रेषांमध्ये छेदिका तयार करते कोण, तर ती असमांतर रेषांमध्ये पण करू शकते. पण जर दोन रेषा
कोणत्याही एकाच छेदिकेने छेदल्या असतील तरच आपल्याला हे अशा प्रकारचे कोण तयार झालेले दिसून येतील. आता याचा अभ्यास आपल्याला इयत्ता 8वीमध्ये सुद्धा करतोच आहोत आपण आता, आणि पुन्हा 9वीमध्ये करायचा आहे, आणि इयत्ता 10वीमध्ये सुद्धा आपल्याला याचा अभ्यास. त्याच्यामुळे आपल्याला ह्या संकल्पना व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. आता आपण एक एक करून त्याचे कोण बघूया. तर हे 1, 2, 3, 4 मी आता असे नावं दिलेले आहेत. त्याला आपण AM, AMP, AMQ, PMN असे सुद्धा नावं देऊ शकतो. आता ह्या कोणांबद्दल पहिला आपल्याला कोण शिकायचा आहे तो म्हणजे आहे संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल. इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे करस्पॉन्डिंग. आता संगत कोणांची जोडी किंवा त्याचे आपल्याला व्याख्या पण होईल. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणांची जोडी असते. आता बघा, नीट लक्ष देऊन आपल्याला ह्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ज्या जोडीतील, जोडी म्हणजे इथे काय आहे, कोणांची जोडी दिसून येणार. जोडी म्हणजे दोन कोण एकमेकांचे काहीतरी काय आहे रिलेशन किंवा काही ना काहीतरी एकमेकांशी संबंध दर्शवणार आहेत. मग काय दर्शवणार आहे की ते संगत कोण आहे. संगत का बरं आहे, तर त्या जोडीमधील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. भुजा जी आहे ती एकाच दिशेने आहे आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. आणि जर भुजा छेदिकेवर ज्या नाही आहेत त्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणांची असेल. बघा आता ह्या वाक्यावर लक्षात घ्यायचं आहे, भुजा ह्या छेदिकेवरील भुजा आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा, छेदिकेवर असलेल्या भुजांचं कोण काय आहे एक दिशा दर्शवणार, आणि छेदिकेवर ज्या नसलेल्या भुजा आहेत त्या भुजा काय एकाच बाजूस असतात. ओके, आता ही हे आपल्याला एक्झॅक्टली आता आपल्याला एक आकृतीवरनं लक्षात घे येईल. बघा आपण जर आकृती बघितली संगत कोणांची तर आपल्याला दिसून येईल की यामध्ये संगत कोण जर बघितला तर कोण AMQ चा संगत कोण का आहे MNS. आता AMQ हा जो कोण आहे काय आहे बघा, AMQ हा जर आपण बघितला, AMQ हा बघा ह्याचं दिशा काय आहे इकडची बाजू आहे, ह्या बाजूची दिशा आहे. ओके, आणि ही दुसरी दिशा, ही इकडची एक बाजू, ही इकडची एक बाजू, ह्या आपण काय म्हटलेलं आहे व्याख्येमध्ये एकाच दिशेला आणि एकाच बाजू म्हणजेच काय एकाच दिशेला, मग ही इकडची दिशा इकडच्याच बाजूला त्याच छेदिकेने दुसऱ्या असलेल्या रेषेसोबत केलेला कोण, पहिल्या रेषेसोबत म्हणजे PQ रेषेसोबत AT या छेदिकेने कोणता कोण केलेला आहे AMQ. बघा पुन्हा PQ ही एक रेषा आहे आणि RS ही एक रेषा आहे. लक्षात आलं आहे, PQ सोबत AT हा कोणता कोण करते AMQ, आणि त्याच दिशेला त्याच बाजूला कोणता अजून एक RS सोबत AT ही कोण करते तर MNS. तुम्ही ANS पण म्हणू शकताय किंवा MNS, कारण AM हे काय आहेत एकाच रेषेवर असलेले बिंदू आहेत. मग इथे म्हणू शकताय तुम्ही MNS हा एक दुसरा आहे आणि AMQ आणि MNS हे दोघं काय झाले संगत जोडीचे कोण झाले. तसेच दुसरी को जोडी आपण बघायला गेलो तर कोणती आता बघा इथे काय घेतलेलं आहे QMN, आता त्याच खालच्याच बाजूला SNT काय येणार आहे QMN आणि SNT ही आपल्याला दुसरी बाजू दुसरं जोडी मिळाली. आता तिसरी जोडी बघा AMP, तशीच इथे जसा आहे तसाच आकार इकडे काय येणार आहे MNR काय गेलं इथलं MNR. आणखीन एक आता तुम्ही सांगा कोणतं होईल बघा, तर बघा इकडे आपल्याला हा दिसतोय कोणता PMN आणि RNT. बघूयात बरं तोच आहे का, बघा PMN चा संगत कोण आहे RNT. लक्षात आलंय, पुन्हा बघा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. आधी आपण पुढचं आहे अंतर कोण, पण आपल्याला इथेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे संगत कोणामध्ये कसे असतात कोण, तर एकाच बाजूला होणारे कोण ह्याची AMQचा संगत कोण काय आहे MNS, QMN, SNT तसंच काय आहे AMP, MNS, RPMN
आणि आर एन टी अतिशय सोपं आहे, फक्त लक्ष देऊन आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही संगत कोणाची संकल्पना लक्षात घ्यायची आहे. या चारही जोड्यांची नावं तुम्ही ही आकृती काढायची आहे आणि आपल्याला काय आहे पॉज करा इथे हा व्हिडिओ आणि ते सगळे आकृतीवरनं सगळ्या कोणांची नावं हे आकृती. ओके, आता आपण पुढची संकल्पना पुढचा कोणांची जोडी बघणार आहोत, म्हणजेच काय आहे आंतरकोन आहे इंटेरियर अँगल्स. ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहे, आतल्या बाजूला, दोन रेषांच्या मध्ये आतल्या बाजूला व छेदिकेच्या एकाच बाजूस आहे, ती जोडी आंतरकोणांची असते. जसं आता तुम्हाला लक्षात येईल की जर आपण बघितलं की ही रेषा आहे, आता समजा आपण इथे काढलं, ही एक रेषा आहे, ही एक दुसरी रेषा आहे, बरोबर आहे, आणि ही छेदिका आहे, तर त्यांच्या आतल्या बाजूस या दोन्ही पण बाहेरच्या बाजूस नाही, ही बाहेर ह्या बाहेरच्या बाजूस, इकडची इकडची ही एक बघितली आपण, ही एक बघितली, ही एक बघितली, ही एक बघितली आणि ही एक बघितली, तर ह्या सगळ्या बाहेरच्या बाजू, मग आतल्या बाजू म्हणजे कोणतं आलं, इकडच्या काय आहे दिलेल्या जोडीतील दिलेले दोन रेषांच्या आतील बाजूस व छेदिकाच्या एकाच बाजू, इकडच्याच बाजूला, एकतर एक बाजू, मग इकडची बाजू घेतली तर काय होईल, हा एक आपल्याला कोण येईल आणि हा एक कोण येईल. ओके, हे दोन कोण. तसंच इकडे आपण बघायला गेलो तर आपण म्हणू शकतोय इकडच्या बाजूचे हा एक आपल्याला कोण घेता येऊ शकतोय आणि हा एक कोण घेता येईल, म्हणजे एकाच बाजूला आणि आतल्या बाजूला. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे, ती काय असणार आहे, ती जोडी कशी असणार आहे, आंतरकोणांची जोडी. पुन्हा एकदा आपण व्याख्या वाचूया. ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस व छेदिकाच्या एकाच बाजूस आहे, ती जोडी आंतरकोणांची जोडी असते. लक्षात आलंय. आता आपण बघूयात हे कशी एका कृतीमध्ये आपण कोणांच्या जोड्या घेऊ शकतोय, कोण कोणकोणते आहेत ते बघून घेऊया. जसं इथे आपण आता पी क्यू आणि आर एस ह्या दोन रेषा आहेत आणि ह्यांना छेदणारी ए टी ही रेषा आहे. तसंच ए एम एन आणि काय आहे एम एन आर हे दोघांची जोडी ही काय एक पहिली आंतरकोणांची जोडी आहे. बघा पी एम एन आणि एम एन आर लक्षात आले, हे एकाच बाजूस होणारे कोण आहेत की जे आपल्याला आंतरकोणांची जोडी दर्शवतात. काय काय आहे तशीच दुसरी काय आहे क्यू एम एन आणि एम एन एस. ओके, अशा प्रकारे आपल्याला बघायचं होतं इथे आंतरकोणांची जोडी काय काय होती आहे. पी एम एन आणि दुसरी त्याचा जोडीला कोण असणार आहे एम एन आर आणि आपण आणखीन एक जोडी आपल्याला मिळतीये क्यू एम एन आणि एम एन एस. अशा आपल्याला ह्या आंतरकोणांच्या पण जोड्या मिळालेल्या आहेत. तुम्ही पण ही पुन्हा आकृती काढायची आहे. आकृती आपली मगाशीच आहे, तीच नावं आहेत आणि आकृतीवरती काढायचे संगत कोणांच्या जोड्या, आंतरकोणांच्या जोड्या. आणि आपण आता पुढे अजून एक शिकणार आहोत, ते म्हणजे व्युत्क्रम कोणांच्या जोड्या, ते आपण आता पुढच्या पुढे बघूयात. आता ह्या दोन्ही पण तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. ओके ओके, आपण आता पुढची जोडी बघूया, म्हणजेच काय व्युत्क्रम कोण, ज्याला आपण अल्टरनेट अँगल्स असंही इंग्लिशमधून म्हणू शकतोय. व्याख्या आपण त्याची बघूया सुरुवातीला. ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोणांची जोडी असते. छेदिकेच्या विरुद्ध बाजूस, एकाच बाजूस आहेत का नाही, विरुद्ध बाजूस आणि विरुद्ध दिशा सुद्धा विरुद्ध, समान दिशा आहेत का संगत कोणासारख्या नाही, विरुद्ध दिशा, एकमेकांना पाठमोरी असे असतात असं आपण म्हणू शकतो. जसं आपण इथं जर काढलं आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही समजा एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे आणि त्यांची ही काय आहे छेदिका, तर त्यांच्यामध्ये होणारे हे विरुद्ध दिशा आपल्याला बघायच्या आहेत. बघा आता आपण घेऊ शकतोय इकडे विरुद्ध दिशा, म्हणजेच काय आहे आपण काढायला गेलो तर आपल्याला इथे लक्षात येईल विरुद्ध दिशा.
म्हणजेच काय, ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध, ही छेदिका आहे, छेदिकेची विरुद्ध म्हणजे ही बाजू असेल तर त्याची विरुद्ध बाजू काय आहे, इकडची, आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, दिशासुद्धा विरुद्ध, ह्याचा एक कोण आणि या दुसऱ्या छेदिकेशी होणारा एक कोण, असं कोणतेही कोण होतात ना दोन्हीही छेदिकेचे घ्यायचे, एकाच छेदिकेचे बाजूबाजूचे घ्यायचेत का नाही, हा कोण आणि हा कोण, हे ही एक जोडी झाली. आणि तसंच आपण जर दुसरी जोडी बघायला गेलो तर आपल्याला दिसेल ही एक जोडी आणि ह्याच्याशी असलेली ही एक, म्हणजेच काय, छेदिकेची विरुद्ध बाजू, हा एक कोण ह्या पहिल्या छेदिकेशी होणारा, पहिल्या रेषे आणि छेदिकेशी होणारा कोण, आणि हा दुसरी रेषा आणि छेदिकेशी होणारा, म्हणजे अशा दोघांच्या रेषांपासून मिळणारे जे कोण आहेत त्यांना व्युत्क्रम कोणांची जोडी. बघा शब्द लक्ष व्यवस्थित लिहायचं आहे, उच्चारायचं आहे, व्युत्क्रम काय म्हणायचं आहे, व्युत्क्रम कोणांची जोडी, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आता आपण बघूयात ही व्युत्क्रम कोणांची जोडी कशी आपण उदाहरणामध्ये पाहून घेऊयात, कसं आपल्याला बघायचं आहे ते. आपण मगाशीच आकृती इथे घेणार आहोत. कोणत्या कोणत्या रेषा आहेत आपल्याला दिल्या होत्या मगाशी, तर दोन रेषा व्युत्क्रम जोड्यांच्या पण पुन्हा त्यांच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला बघायचेत, आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य. रेषेच्या आतील बाजूस असणारे कोण हे कसे असतात, आंतरव्युत्क्रम कोण असतात, आणि रेषेच्या बाहेर काय असणारे, बाह्य, आंतर आणि बाह्य. आता आंतर म्हणजे इथं कोण आहे, PMN आणि MNS हा एक पहिली जोडी आहे, तसंच QMN आणि काय आहे MNR किंवा RNM असं आपण म्हणू शकतोय, ही काय झाली दुसरी जोडी. हे काय झालेले आहेत, आंतर व्युत्क्रम कोण. पहिलं बघा काय आहे PMN, ह्या PMNला पहिली आपल्याला घ्यायची आहे. PMN हा कोणाशी आहे, MNSशी, ओके. आणि तसंच आपल्याला दुसरं घ्यायचं आहे QMN बघा, QMN म्हणजे हा कोण आणि काय आहे RNM सोबत म्हणजे हा असा कोण. हे दोन एकमेकांना काय असणार आहे, ह्या दोघांची एक जोडी आणि हे दोघांची एक जोडी, हे काय झालेले आहे आंतरव्युत्क्रम कोण. मग आपल्याला आता अजून बघायचं तर बाह्य व्युत्क्रम कोण, म्हणजे रेषांच्या बाहेरील बाजूस असणारे कोण कसे असतात, तर हे बाह्य व्युत्क्रम कोण असतात. मग बाह्य व्युत्क्रम कोण आपल्याला कशी जोडी घ्यायची, जे बाहेरील बाजूस, आतल्या बाजूस आहेत का नाही, बाहेरील बाजूस होणारे. त्याच्यामध्ये आपण दाखवू शकतोय की MP आणि काय आहे TNS. बघा AMP जर आपण बघितलं, AMP म्हणजे हा असा झालेला आहे आणि तो कोणाला असणार आहे, TNS. टी कुठे आहे, TNS हा इकडच्या बाजूला. बघा पहिल्या छेदिके आणि पहिली रेषा PQ सोबत कोणता आहे, बाहेरच्या बाजूस होणारा कोण इकडच्या, आणि त्याचे आता विरुद्ध व्युत्क्रम कोण हे कसे असतात, विरुद्ध दिशेला असतात, म्हणजे आता इकडच्या दिशेला आणि खाल दुसऱ्या रेषेसोबत होणारा म्हणजे कोण आहे, आणि बाहेरच्या बाजूस होणारा कोण TNS आहे. तसंच ह्या छेदिकेमुळे पहिल्या रेषेशी होणारा बाहेरच्या इकडच्या बाजूस होणारा कण आपण आता दुसऱ्या रंगाने बघूया. जर बघितलं तर काय आहे तो AMQ, हा आपण जर बाहेरच्या बाजूस इकडच्या बाजूला घेतला, ह्याची विरुद्ध दिशा म्हणजे इकडची आणि दुसरी छेदिका आणि बाहेरची बाजू म्हणजे ही काय आहे RNT आपण असं म्हणू शकतो. हे असे आपल्याला जोड्या मिळालेल्या आहेत, हे काय आहे बाह्य व्युत्क्रम कोण, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढची कन्सेप्ट बघूयात आपण ह्याच्यामध्ये, म्हणजेच काय झालं आहे आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य, हे पण तुम्हाला सगळ्या जोड्या लिहून काढायच्या आहे, ओके. अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण बघितलं, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण समजा सराव केला त्याचा बघूया. सराव जसं कुठल्याही समांतर रेषा, ज्या रेषा एकमेकींना छेदत नाही त्यांना समांतर रेषा म्हणतात. त्यांच्यामध्ये आपण त्या समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तीन प्रकारचे कोण होतात, संगत कोण, आंतर कोण आणि व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोणामध्ये पुन्हा आंतर व्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण असे होतात. या सगळ्यांचे आपल्याला जोड्या बघायच्या आहेत.
त्याप्रमाणे आपल्याला सराव संच 2.1 सोडवायचे आहे. आधी तुम्ही ह्याचाच कुठल्याही दोन रेषा काढून तुम्ही त्यांच्यावर छेदिका आखायची आहे. तुम्हाला आता हे दुसरं आहे, दुसऱ्या मी येथे घेतलेली ए बी आणि सी डी, त्याच्यामध्ये एल ओ ही एक रेषा. आता तुम्हाला ती मगाशी आपण पी क्यू आणि हे बघितली होती, पी क्यू आणि आर एस आणि ए टी ही त्यांची छेदिका घेऊन आपण त्यांच्या जोड्या लिहून काढल्या होत्या. आता थोडंसं नावं चेंज करूया, जेणेकरून तुमचा काय होणार आहे सराव होईल. आणि त्याच्या तुम्हाला आता ही एक आकृती काढायची आहे आणि ह्याच्यावरनं संगत कोण, अंतर कोण, अंतर्व्युत्क्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण यांच्या जोड्या, दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या काढून त्यांच्या जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला सराव संच 2.1 सोडवताना अगदी सोपं आहे. तो पण आपण सोडवून इथे घेणारच आहोत, पण आपण तो पुढच्या तासी केला जाईल. ओके, सगळ्यांनी याचा चांगला सराव करायचा आहे. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया.